नमस्कार, मी राकेश पांडुरंग आहेर, राहणार देवळा, मुक्काम पोस्टर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। मी आज पहिल्यांदाच के डी चौधरी मार्केटमध्ये आलेलो आहे आणि जे बाजारभाव मिळालेले त्याच्याने मी समाधानी आहे। आता समाधानी होत असताना तुमच्या जागेवरती तुम्ही सांगितलं की 65 रुपयांनी मागितलं, 65 ते 70, जास्तीत जास्त 70, 70ने जरी मागितला तरी तुमची गोटी जी आहे ती तुमची 60 रुपये किलोने गेलेली। बरोबर, ही जी गोटी आहे मालाला शायनिंग आहे, ही गोटी जी आपण म्हणतो मालाची, म्हणजे ह्या मालाची गोटी ती 60 रुपयांनी गेलेली, म्हणजे तुमची सुरुवातच तुमची 60 रुपयांनी झाली। बरोबर, त्याच्यानंतर तुमचा हा जो माल आहे हा 82 रुपये गेलेला आहे। बरोबर, त्याच्यानंतर हा जो माल आहे तुमचा हा 98 रुपये गेलेला आहे। बरोबर, त्याच्यानंतर वरती जे आहे तुमचं 130 रुपये गेलाय। मी तर म्हणेन वरती किती जातं ते 2-3-5 कॅरेट दहा कॅरेट असतात, पण वरचे न जाता आता तुमची गुटी 60 गेलेली आहे, 30 गुटी जातो 50 घालून, वरचं 98 गेला 105 घालून उपयोग नाही। शेवटी तुमचा ॲव्हरेज रेट महत्त्वाचा आहे। आता ॲव्हरेज रेट पडत असताना वाटतं तुम्हाला 90 रुपयाच्या आसपास ॲव्हरेज रेट 100% पडला असेल, कारण 82 रुपयाची तुमची आणि 98 रुपयाची कॅरेट जी आहे ती तुमची जास्त आहे। बरोबर, आता जागेवरती येत असताना तुम्हाला असं का वाटलं की इथं केडी चौधरी ब्रुटेक्स मार्केटला तुम्हाला नाशिकला माल घेऊन जायला पाहिजे, आपला रेट चांगला मिळेल? मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले रोज आणि व्हॉट्सअपला मला जॉईंट ग्रुपला जॉईंट असल्यामुळे रेगुलर डेली मेसेज येत असतात आणि स्थायिक व्यापारी आमचे स्थायिक मार्केट जे जवळचे मार्केट आहेत सटाणा मालेगाव तिकडं 70-75 वरती मार्केट नाही आहे, 70-75 रुपयाच्या वरती मार्केटच नाही आहे। मी जाऊन आलो पण तुमचा बाजारभाव पाहिल्यामुळे इथं तुम्ही पाहिलं मोकळे आले होते का येऊन गेले? 2-4 दिवसापूर्वी एमटी राऊंड मारला मी। अच्छा, 2-4 दिवसापूर्वी एमटी राऊंड शंका काढून घेतली आपल्या मालाच्या हिशोबे इथे माल काय भाव जातो। आता नक्कीच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस सांगतो की तुम्ही मार्केटला माल न घेऊन येता पहिल्यांदा मार्केटला या ठिकाणी मोकळा आलं पाहिजे। बरोबर, मोकळा आल्यानंतर आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिक बघितल्यानंतर मिळतात। बरोबर, आता हा जरी सहकारी आमचे राम सर होते, राम तांगडे सर, हा बरोबर, आम्ही गेलो होते त्यांना माल दिला, त्यांच्या ॲडवाईसने आम्ही इथपर्यंत आले। आता हा माल तुमचा 65 रुपयांनी ज्यावेळेस मागितला त्यावेळेस 65 रुपयांनी मागितला त्यावेळेस तुमचं ह्याच्यात रिजेक्शन पण केला असतो, हे रिजेक्शन। बरोबर, रिजेक्शन झाल्यानंतर तुमचा हा माल तुमच्या हातामध्ये किती रेटनी पडला असता? जर तुम्ही 65-70 दिला असता समजा, जर रिजेक्शन त्यांनी किती केलं असतं, 20-30% तर रिजेक्शन 100% केलं असतं, 62-65 पडला असतं, साधारण तुम्हाला 55-60 रुपयांनी तुम्हाला पडला असता, 60 रुपयांनी पडत असताना आज तुमचं कमीत कमी 30 रुपये किलोचं वाढ झालेली। बरोबर, आता जे जागेवरती तुमच्या चांगल्या मालासारखे जे शेतकरी आहेत बऱ्यापैकी, आता प्रत्येक मी बघितलं की प्रत्येकाला जिथं 20-25 रुपये किलोचे जे वाढ आहे ती इथं या ठिकाणी व्हायला लागलेली, तर तुम्ही आता हे जे चांगल्या मालवाले शेतकरी जे गडबडून जागेवरती देतात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या? त्यांनी गडबडून न जाता विश्वासाने इथे यावं आणि आपला माल इथे विकावा। नक्कीच, आणि दुसरी गोष्ट बाजारही वाढणार आहेत, बाजारही स्टेबल राहतील, बाजार कमी होणार नाही, त्यामुळे आपला जर माल तुमचा थांबण्यासारखा असेल तर 4-2 दिवस जरी थांबलं माल खराब होत नसेल तरी काय अडचण नाही। स्थानिक जागेवर जे व्यापारी आहेत त्यांच्या आपल्याला बळी पडू नये आणि ह्या मार्केटचा इतर आणखीन आजूबाजूच्या मार्केटचा आणखीन 2-4 मार्केटचा आधी अनुभव घ्यावा किंवा माहिती घ्यावी। नक्की जागेवरती आपल्याला येतून रेट पडलेत असं सांगून जर कोण जात असेल तर त्याच्यावरती विश्वास न ठेवता, आधी आमच्यावर विश्वास न ठेवता बाकी इतर मार्केटचा आजूबाजूचा सर्वे नक्कीच केला पाहिजे। जागेवर व्यापारी येतात आणि ते म्हणतात 60-65-70 पुढे मार्केट नाहीच आहे, बाजार उतरून गेलेले आहेत, मार्केट डाऊन झालं आहे, मंडी आली पण इथे आलं आल्यावर वाटतं मार्केट डाऊन नाही झालं, डाऊन नाही झालं। आता नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होतो। आपण व्हॉट्सअपला केडी चौधरी सरांचा व्हिडिओ येत असतो, शेट सांगत असतात की बाजार कधी पडतील किंवा कधी वाढतील, त्याप्रमाणे तुमचे अंदाज येते शेट सांगत ते तुम्हाला योग्य वाटतात का? म्हणजे गेल्या मला वाटतं 25 तारखेला मागच्या महिन्यामध्ये सांगितलं होतं की गडबडून जाऊ नका, बाजार तेव्हा जरा थोडेसे कमी झाले होते, तेव्हा सांगितलं की 30 तारखेनंतर बाजार हे वाढणार आहे, 30 तारखेपासूनच बाजार जे आहे ते वाढायला सुरू झाले, अजून आणखी आता 17-18 नंतर परत आणखीन बाजार सुधारलं। आता इथं तुम्हाला असं वाटलं की अवकाश भरपूर आहेत, अवकाश भरपूर असताना तुम्हाला असं जाणवलं का की आज इथं रेट पडले? नाही नाही, एवढं मार्केटच्या मानाला मार्केट जसं फुल झालेलं आहे, 10-12 हजार कॅरेटच्या मानाने मार्केट हे जे आहे हे कुठल्याच प्रकारे उतरलं नाही, मार्केट लेवल स्थिर आहे, म्हणजे आवक जरी आली तरी रेट हे उतरणार नाही, कारण पुढे डिमांड त्या लेवलचा आहे, जसं डिमांड पुढे आहे त्याप्रमाणे ते विकणार आहे, पुढे समजा काही कारण असतो जर समजा पावसामुळे किंवा जर जास्त पाऊस झाला किंवा काय झालं तर बाजार थोडे पुढे जर उतरले तर नक्कीच 2-5 रुपये गडबड जायचं कमी होणार आहे, पण गडबडून जायचं काय कारण नाही, स्थिर स्थिती आत्ताचे मार्केट चांगले असंच थोडंसं पुढे नक्कीच मला मार्केट चांगलं आहे। आणि जे शेट संवाद देतात
ते संवादही तुम्ही दररोज बघाल यूट्यूबच्या माध्यमातून शेतकरी नाही सांगतो शेतकरी संवाद जे आहे ते शेतकरी संवाद जे शेठ सांगतात माहिती त्या ते तुम्ही नक्की आवर्जून बघा त्यात तुम्हाला अंदाज येईल की बाजार कधी वाढणार आहेत कधी पडणार आहेत त्यात त्याप्रमाणे तुम्ही माल तुमचा जो आहे तो काढता ठेवा धन्यवाद आभारी.